सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता दिवाळीला सुरुवात झाली आहे आणि आता हाच उत्साह वाढवण्यासाठी आणि तो कायम ठेवण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर. वास्तवसारखा हिंदी सिनेमा असेल किंवा अगबाय अरेच्या सारखी मराठी फिल्म, दोन्हीकडे त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला आहे आणि दिवाळीनिमित्त आज आपण त्यांच्यासोबत भरपूर गप्पा मारणार आहोत आणि तुम्ही सुद्धा त्यांना तुमचे काही प्रश्न विचारू शकता. त्यांना बोलण्यासाठी या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आम्हाला फोन करा 0226111240 या नंबरवर. तर आपण त्यांच्यासोबत गप्पांना सुरुवात करूया. सर, दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. दिवाळी महाराष्ट्रवंच्या सगळ्या प्रेक्षकांना, तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या क्रूला माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. दिवाळी हा सण आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो, तर या सणाचं तुमच्यासाठी काय महत्व आहे? महत्व म्हणजे दिवाळी म्हटल्यानंतर रोषणाई, एक उत्साह, एक आतषबाजी असं आपल्या डोळ्यासमोर येतो. तुमच्या आयुष्यात उत्साह हवा, एक रोषणाई हवी, कुठेही असा डलपणा नाही आहे, सतत आतषबाजी आतषबाजी, नवीन नवीन फराळांची रेलचेल, हे दिवाळी म्हटल्यानंतर येतं. तसं आपल्या आयुष्यात असावं असं माझं म्हणणं आहे. मग लहानपणीच्या काही आठवणी तुमच्या सर मुंबईतल्या असतील किंवा कुठल्या दुसऱ्या? हा म्हणजे मी जन्मापासून मुंबईतच, म्हणजे जन्म माझा मुंबईचा, ते अजूनपर्यंत मुंबईत. त्यामुळे मुंबईत मी सुरुवातीचा काही काळ आमचा मी चाळीत होतो, त्यामुळे चाळीतली एक वेगळी दिवाळी असते. ती चाळीतली म्हणजे आत्ता कसं ब्लॉक सिस्टीम असल्यामुळे घर बंद असतं, तेव्हा चाळीत तसं नव्हतं. एकमेकांत वेगवेगळ्या जातीतले धर्मातले लोक एका मजल्यावर राहायचे आणि ते भेटायचे, ते भेटायचे, त्यांचे सांस्कृतिक आदान प्रदान व्हायची त्यांच्या जातीची हे वगैरे. इवन ते तर ते सोडा, मी तर असं म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारच्या मधल्यावर जातीचे लोक असल्यामुळे आणि त्यांची एकी असल्यामुळे आज तुमच्या घरी चकला करायच्या, उद्या तुमच्या घरी करायच्या आणि त्या बायका त्या त्या घरी जाऊन चकला करायचे, त्यामुळे की वेगळी एक युनिटी निर्माण व्हायची आणि वेगळी चव, वेगवेगळ्या प्रकारची चवी चाखायला मिळायच्या. ती एक होतं, एक बॉन्डिंग त्यामुळे निर्माण झालं होतं आणि ती मला अजूनही, ती चाळीतली दिवाळी अजूनही आठवते. आता मी ब्लॉकमध्ये आलो पण आता पण एक वेगळं, मी मगाशी बोलता बोलता सांगत होतो कोणाला तरी की आत्ताची पिढी जी आहे ना ती फार कॉन्शियस झाली आहे प्रदूषण आणि ह्याच्या बाबतीत. की मी त्यावेळेस फटाके म्हणजे बाबांकडे हट्ट करायचो की मला फटाके फोडायचे, बाबा आणून द्यायचे मुलाचा हट्ट म्हणून. पण आता माझा मुलगा अजिबात मागत आहे, तो म्हणतो बाबा फटाके आणू नकोस, कारण त्याने ध्वनी प्रदूषण होतं, वायू प्रदूषण होतं, लोकांना त्रास होतो, प्राण्यांना त्रास होतो. मोठमोठे फटाके लावले, चिमण्या वगैरे मरतात, कुत्रे पळतात वगैरे, तर हे नको करू. हे त्याला कळायला लागलं आणि तो मला सांगायला लागला. म्हणजे आजची पिढी खरंच हुशार आणि अत्यंत अभिमान वाटतो या, म्हणजे इको फ्रेंडली दिवाळी आपण आतापासून केली पाहिजे हे त्याला वाटतं. नाही करतात आज आमच्या बिल्डिंग म्हणजे जिथे मी राहतो तिथे अर्ध्या तासाने एक आवाज आला तर ठोक असा, एवढाच, इतकं शांत आहे. पण सगळीकडे लाईटिंग आहे, रोषणाई आहे, उत्साह आहे, सगळ्यांच्या खिडक्यातून अजून तो फराळाचा वास येतो, चकली तळल्याचा, करंजी तळल्याचा, ते आहे. पण हे नाही आहे, म्हणजे आपण म्हणतो परंपरा जपा, पण अनिष्ट अनिष्ट ज्या प्रथा आहेत, रूढी आहेत, त्या टाळायला पाहिजे. त्यांना हद्दपार करणंच गरजेचं, त्यांना काढायलाच पाहिजे. पदार्थ आणि फराळांचं नाव घेतलंय. दिवाळीत तुम्हाला काय फराळामध्ये आवडतात किंवा कुठले पदार्थ खायला आवडतात आणि तुम्ही स्वतः काही बनवता का? हो हो, मी बनवतो. आता हे सांगितलं तर तुम्हाला वाटेल काय हा फेकतोय, पण नाही, खरं आहे. मी आईला चकला करायला मदत करतो, कारण काय आता बाबांना पण जमत नाही, कारण तेवढा ताकद नाही आणि ते लाकडी ते हे असतं ना, ते त्याला काय म्हणतात, सारंग काय म्हणतात, चकलीचा साचा, तो दाबायचा म्हणजे ते हात दुखतो. तर गेले 7-8 वर्ष मी मदत करतो आईला ते सारणी करायला, चकला हा त्या गोल करायला. ते परत मग त्याच्यानंतर जर असेल तर मग करंज्या त्या कापून द्यायच्या, शंकरपाळ्या पाडायच्या, अच्छा 2-3 हे करतो मी, मदत करतो. पण मी असलो तर मला करता येतं आणि मला विशेषतः आवडतात म्हणजे चकल्या, चिवडा, तिखट पदार्थकडे जास्त कल आहे माझा. गोड तितकंच नाही, फार नाही, पण खातो तसं नाही असं नाही, पण फार असं. तुम्ही आता म्हणाला हे सगळं तुम्ही केव्हा करता, घरी असलात तर? पण घरी असलात तर मग सगळ्या फॅमिली सोबत, मुलगा असेल त्यांच्यासोबत कसं सेलिब्रेट करता तुम्ही? बेसिकली मी काय करतो, हे काही
सण वगैरे असले नाहीतरी खरं आमचं नटांचं किंवा या क्षेत्रात जे असतात त्यांना सुट्टीचे दिवस म्हणजे कामाचे दिवस असं असतं. म्हणजे लोकांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा आम्हाला शो असतात, तेव्हा आम्हाला काम असतात, तेव्हा आम्हाला प्रेझेंट करायला लागतं कारण त्यावेळेस त्यांना वेळ असतो. पण असं सण वगैरे काही असेल तर मी शक्यतो सांगतो जे शूटिंग वगैरे करतात की तुम्ही ठेवू नका, तो एक दिवस किंवा तो एक क्षण कुटुंबाबरोबर राहू द्या मला शक्य असल्यास. नसेल तर ते टाळता येत नाही, मग ते करायलाच लागतं कारण आपण ते प्रोफेशन स्वीकारलंय म्हटल्यानंतर. पण बहुतेक वेळा कधी कधी असा बऱ्याच वेळा प्रसंग येतो की मी असतो घरी, मग मी त्यांच्याबरोबर अगदी सकाळी लवकर उठून आंघोळ करणं, नवीन कपडे घालणं, दिवा लावणं, नमस्कार करणं देवाला, मग सगळे बसून सकाळचा फराळ करणं हे आवडतं मला करायला. पण घरी असले तर मजा करण्याची, धमाल करण्याची एक पण संधी तुम्ही सोडत नाही. नाही ते कशाला, मीच कशाला, कोणीच सोडणार नाही. कारण आनंद हा जीवनात असावाच ना, त्याच्यासाठीच आपण प्रयत्न करतो. बिलकुल बरोबर. ही दिवाळी तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येण्यासाठीच आलेली असते. अगदी खरं आहे. आनंद तर येतोच आहे. आता पहिला फोन सुद्धा आपल्याला आलाय पुण्यावरनं. चेतन झडपे आहेत. चेतन, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार संजय सर. नमस्कार संजय सर, आपणास दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण. सर संजय सर, मला तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमच्या बालपणातली तुमच्या तुमच्या त्या पूर्वीच्या दिवसातली दिवाळी कशी साजरी करायचा तुम्ही, म्हणजे त्यातल्या काही काही अशी आठवणी आहेत का ज्या आमच्याशी तुम्ही शेअर करू शकाल? लहानपणीची दिवाळी. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मगाशीच बोललो की बहुतेक दिवाळी माझी चाळीत गेली, त्यामुळे ना एकमेकांच्या घरी जाणं, त्यांचा फराळ आल्यानंतर त्यांच्या काय कुठल्या कुठल्या काय काय गोष्टी चांगल्या आहेत त्या बघणं, त्या खाणं, आणि मग त्यांच्या घरी जाऊन काकू थोडंसं चिवडा द्या ना, काकू थोडी चकली द्या ना असं मागणं. परत पैशाची खूप अशी श्रीमंती नव्हती पण तंगीही नव्हती, पण तरी वाजून झाल्यानंतर रात्रीचे सगळे जशी मुलं लहान मुलं जातात उरलेले फटाके शोधणं, ते सगळं एन्जॉय केलेलं आहे. आणि ते त्या त्या काळ त्या त्या वयात जे एन्जॉय करायचं ना ते सगळं मी व्यवस्थित एन्जॉय केलेलं आहे. त्यानंतर आम्ही चाळीत असल्यामुळे एक फॅड असायचं की अख्ख्या चाळीचा एकच कलरचा रंगाचा कंदील असावा, तर आम्ही बनवायचो आम्ही सगळी मुलं स्वतः. आम्ही सगळी मुलं म्हणजे चाळीतली 5-6 जण, मग आम्ही काय करायचो प्रत्येकांचं तुम्हाला कंदील पाहिजे ना एवढे पैसे लागणार असं करून वर्गणी जमा करायचो आणि ते कंदील बनवायचं आणि स्वस्तात व्हायचं आणि थोडे पैसे उरायचे आम्हाला, मग आम्ही पिकनिकला माथेरानला वगैरे नंतर जाऊन मजा करायचो. पण अशा प्रकारचे ते टिपिकल जे टाइमपास चाळीतले आहेत ना ते सगळे अनुभवले. सर यानंतर पुढचा फोन आपण घेऊया. रमेश शेळके आहेत पैठणवरनं. रमेश तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा रमेश बोला. सर असा प्रश्न आहे की आम्ही यांना नेहमी चित्र कॉमेडी चित्रपटात बघत होतो, पण सध्या काही ते चित्रपटात म्हणावे तितके दिसत नाहीत आणि आम्हाला त्यांची पुन्हा कॉमेडी चित्रपट पाहायला मिळतील का? दिसत नाही म्हणण्यापेक्षा आता काय झालंय, आता मी हिरो म्हणून स्वतःला प्रेझेंट करणं फार चुकीचं आहे कारण माझं आता वय हिरोचं राहील. मी जर कुठल्या मुलीच्या मागे वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडामागे धावत बसलो तर लोक हसतील, शेण घालतील, त्यामुळे मला आता माझ्या वयाप्रमाणे शिफ्ट झालं पाहिजे, तसे रोल स्वीकारायला पाहिजे. आणि मला जर आता सांगितलं कॉलेज कुमार तर मी कसा करेन ते, पण तुम्हाला ती लवकर संधी मिळेल कारण अजून आत्ता 2 सिनेमे करतोय, 35% काठावरपास नावाचा तो रिलीज होईल तो येतोय, त्यानंतर नाटक करतोय मी, आता 2 नाटकं येतात माझी, त्याची एकाची रिहर्सल चालू आहे, त्यामुळे तुमच्या मनोरंजनासाठी मी सदैव तयारच आहे. अगदी खरं. सर तुम्ही आता लहानपणीच्या तुमच्या गमती जमती सांगितल्या आहेत, तर दिवाळीत बऱ्याचदा असं होतं की सगळी मित्रमंडळी सुद्धा सोबत असते, आई वडील सुद्धा थोडी आपल्याला मुलगा असल्यामुळे सूट देतात, हाती सुद्धा थोडं काही पैसे किंवा असं काही असतं, तर लहानपणी अशी तुम्ही काही दंगामस्ती केली आहे का आणि कुठली दंगामस्ती तुमच्या अंगलट आली आहे का? ना दंगामस्ती केली आहे, खूप केली आहे, अंगलट नाही आली कारण काय घरचे सांगायचे तुला काय दंगा वगैरे करा बाहेर कर, आमच्यापर्यंत जर ही आली तक्रार आली तर आम्ही हे नाही करणार, त्यामुळे बाहेरच्या बाहेरच अशा मस्ती करून ते बाहेरच्या बाहेरच निपटायचं किंवा ते कळू द्यायचं नाही. म्हणजे आम्ही चाळीमध्ये एखाद कुठलं तरी एक कुटुंब असतं किंवा काकू असते किंवा तो मामा असतो जो दरवेळेला मुलांचा बॉल देत नाही, त्यांच्या घरी बॉल गेला की फाडून टाकतात, मग त्याचा आणि त्या कुटुंबाचा राग असतो. मग दिवाळीत आम्ही टाईम बॉम्ब बनवायचो, म्हणजे
एक बॉम्ब घ्यायचो, त्याला आहे ना उदबत्ती अशी लावायचो आणि ती जरा पुढे सरकवून ठेवायचो आणि त्याला ती बांधून ठेवायचो बॉम्ब, आणि तो त्याच्या खिडकीवर किंवा दरवाजावर ठेवायचो आणि मग तो बरोबर 3 किंवा 2 मिनिटांनी तो फुटायचा हळूहळू जसजसं जवळ यायचा आणि मग तो जागा व्हायचा, मग शिव्या घालायचा, कोणच दिसायचं ना. असे छोटे मोठे खूप हे केलेलं, पण त्यांनी कोणाला इजा नाही झाली, फक्त आवाज झाला आणि मजा मस्ती, झोप मोड जरा. पण बऱ्याचदा सर असं पण होत असेल की ऐन दिवाळीत तुम्हाला कुठेतरी दौऱ्यावर किंवा एखाद्या शो साठी बाहेर गावी तुम्ही राहत असाल, तर अशा वेळी सेटवर तुम्ही दिवाळी कशी साजरी करता, तेव्हा काय धमाल मजा मस्ती? नाही, आता जेव्हा सेटवर आपण जातो तेव्हा मुळात एक तर आपण कामासाठीच जातो की शूटिंग थांबवू शकत नाही म्हणून ते लावलेलं असतं, नाहीतर मग त्यांनी सुट्टीच दिली असती दिवाळीसाठी, म्हणून ते दिवसभर ते शूटिंग करतात. फक्त मग आपण काय करतो, मग चला दुपारी जरा गोड काहीतरी मिठाई आण रे, किंवा नाश्त्याला काहीतरी जरा फराळाचं काहीतरी आण रे, जिथे जिथे वेळ मिळेल तशा तशा प्रकारचं आपण पदार्थ किंवा ते आणून एकमेकांना वाटण्यात त्याच्यात मजा लुटण्याचा प्रयत्न करतो आपण. अगदी खरं. सर पुढचा फोन आपण घेऊया. पूजा पाटील आहे अहमदनगर वरनं. पूजा तुमचा प्रश्न विचारा. दिवाळी एन्जॉय करणं आवडते का फ्रेंड्स सोबत? पूजा माझा आवाज येतो तुम्हाला? हॅलो. हा पूजा, तुमचा प्रश्न विचारा. तुम्हाला फॅमिली मेंबर सोबत आवडत दिवाळी सेलिब्रेट करायला का फॅमिली मेंबर? पूजा तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा, तो नीट नाही कळलाय. तुम्हाला फॅमिली सोबत आवडत का एन्जॉय करायला दिवाळी का फ्रेंड सोबत? मला माझ्या फॅमिलीसोबत दिवाळी साजरी करायला आवडते, कारण काही झालं तरी आपला प्रिफरन्स, पहिला प्रिफरन्स तो असतो. मित्र पण असतात, जीवाभावाचे मित्र असतात, पण ज्यांच्यासाठी आपण सगळं करतो आणि त्यांना जेव्हा वेळ द्यायचा असतो तेव्हा आपण नसलं तर कसं वाटेल, ॲज अन भाऊ म्हणून किंवा नवरा म्हणून किंवा बाप म्हणून, तर ते मला गिल्टी फील होईल. त्यामुळे मला माझी पहिली फॅमिली, त्याच्यानंतर ओघाओघाने मग मित्र वगैरे सगळे येतातच. पुढचा फोन आपण घेऊया. मंगळवेढ्यावरनं प्रदीप पवार आहेत. प्रदीप तुमचा प्रश्न विचारा. प्रदीप माझा आवाज येतोय? हा सर. तुमचा प्रश्न विचारा. हा सर, आता त्यांचा सिनेमा आता दिवाळीच्या पहिल्यांदा सिनेमा सांगितला ना. प्रदीप तुमचा आवाज नीट येत नाहीये, थोडं मोठ्याने बोलाल. दीपावलीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत संजीदा. थँक्यू थँक्यू. तुम्हाला पण दीपावलीच्या शुभेच्छा. तुम्हाला पुढील तुमचा सिनेमा वगैरे कोणता येणार आहे का सर? काय आता आताच मगाशी एक फोन आला होता तेव्हा उत्तर दिलं होतं की आता 35% काठावर पास नावाचा सिनेमा होईल रिलीज आणि 2 नवीन नाटकं असं हे करतोय. एक ह्या वर्षाचं प्रोजेक्ट एवढं आहे माझं. सर आणखी एक फोन आपण घेऊया. गिरगाववरनं वासंती आहेत. वासंती तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. मला तुम्हाला हॅलो. हा बोला. दिवाळीच्या शुभेच्छा. आणि मला विचारायचं की चाळीमध्ये तुम्ही कुठे राहायचे, म्हणजे तुम्ही म्हणाल की मुंबई म्हणून, पण मुंबईमध्ये कुठे? माझा जन्म भायखळाचा, भायखळाला घोडपदेवला झाला. मग बाबांनी स्वतः घर घेतलं चुनाभट्टीला, पण काही दिवस आम्ही चुनाभट्टीला लिव लायसनवर राहत होतो. मग तिकडनं कुर्ल्याला, कुर्ल्यावरून मग विक्रोळी कन्नमवार नगर, असा हा अख्खा प्रवास आहे. आणि मग शिक्षण कम्प्लीट माझं कन्नमवर म्हणजे विक्रोळीत असेपर्यंत शिक्षण कम्प्लीट झालं आणि त्याच्यानंतर भावाचं लग्न झालं. मग आम्ही कळव्याला गेलो. मग कळव्यावरून मी जेव्हा स्वतःचं घर घेतलं तेव्हा आता मी पवईला राहतो. सर तुम्ही लहानपणी बऱ्याच अशा 4-5 वेगवेगळ्या चाळी आहेत. सर तुम्ही आता लहानपणीच्या गमती सांगितल्या तुमच्या, पण सेलिब्रिटी झाल्यावर दिवाळी साजरी करण्याची पद्धत काय बदलली आहे का, किंवा त्याचा काही परिणाम झाला का त्याच्यावर? साहजिकच होतो, तुमच्या तुमच्या जीवनशैलीवर परिणाम होतो. तुम्हाला तेवढं फ्रीली वातावरण मिळू शकत नाही जे पूर्वी तुम्ही कुठेही कसे भन्नाट फिरू शकत असता, ते होत नाही कारण फॅन्स असतात, तुम ते प्रश्न विचारतात, ते जवळ येतात. मग काही प्रमाणात तुमच्यावर मर्यादा येते आणि ते त्याला तुम्ही अवॉइड करू शकत नाही, कारण साहजिक तुम्ही ते स्वीकारलेलं आहे, तुम्ही प्रोफेशन म्हणून ते स्वीकारलं, त्यामुळे त्याचा मला कधी त्रास होत नाही, मी ते एन्जॉय करतो. पण मग सर लहानपणी आता बऱ्याचदा मुंबई म्हटलं की सांस्कृतिक कार्यक्रम असतात, तर त्यात तुम्ही कुठे सहभाग घ्यायचे का लहानपणापासूनच? नाही असं कधीच नाही, कारण माझा लहानपणापासून कल होता तो खेळाकडे आणि टगेगिरी करण्यातच. कारण मी फार अभ्यासात काही हुशार नव्हतो, ॲव्हरेज होतो. की माझ्या आई वडिलांनी कधी अशी स्वप्न बघितली नाही का हा डॉक्टर किंवा इंजिनियर आहे, कारण त्यांना माहिती आहे की तो नाही त्याला अभ्यास करायला आवडत.
पण मी खेळायचो चांगला, मी क्रिकेट छान खेळायचो, मी फुटबॉल चांगला खेळायचो, कबड्डीत पण रस होता, म्हणजे खेळाच्या प्रत्येक ह्याच्यात जरा जरा भाग घ्यायचो, तर कदाचित हा प्लेअर होईल असं वाटलं होतं. पण मग योगायोगाने काही घटना घडल्या, रुईया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि त्या कॉलेजमध्ये सांस्कृतिक हे विंग चांगली आहे त्याची, अत्यंत जबरदस्त आहे, नाट्यवलय रुईया नाट्यवलय, आणि मग त्याच्यात भाग घेतला, मग हळूहळू त्यातली आवड निर्माण झाली. आणि ह्या क्षेत्राचं असं आहे की तो नाटकाचा एक किडा असतो, तो तुमच्या डोक्यात शिरला की मग तो संपूर्ण तुमचं डोकं पोखरून काढतो, मग तुम्हाला ते दुसरं काही सुचत नाही. आणि मग मी त्या झपाटल्यासारखाच त्या ह्याच्या मागे लागलो की ह्याच्यात आपण हे करू ते करू, तेव्हा ठरवलं नव्हतं ह्याच्यात करिअर करायचं. पण हा किडा कधी शिरला मग तुमच्या डोक्यात? 11वीत कॉलेजमध्ये असताना. कसा? इंटर कॉलेज स्पर्धा होत्या, तर असंच खाली टाइमपास करत होतो, तर मित्र म्हणाला चल ना जरा ऑडिशन आपण जाऊया. चल मी काय काम करणार नाही, मी कधी गेलेलो नाही, मला काय कळलं, चल तर असं करून तो घेऊन गेला. आणि मग वाचन झालं, माझ्याकडे आलं, मला काय करायचं नव्हतं, मी मोठमोठ्याने वाचलं, पण ते इतकं बिनधास्त वाचलं, बाकीचे जे टेन्स होते त्यांना मिळालं ना, आणि मलाच मेन रोल म्हणजे हिरोचं काम मिळालं. आणि मग मग हळूहळू एक एक पायरी आपण म्हणतो ना तसं होत गेलं, आणि मग त्याच्यात काहीतरी करूया, काहीतरी ह्याच्यात करूया, मग कॉलेजसाठी काहीतरी करूया असं होत गेलं. मग 5 वर्ष काम केली, प्राइजेस मिळवले, मग स्वतः डिरेक्ट केली कॉलेजची नाटकं, एकेका स्पर्धेत प्राइजेस मिळाले, असं करत 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 वाटलं मग ह्याच्यात आता करिअर करूया का, आणि मग ह्या क्षेत्रात. सर मुंबईवरनं पुढचा फोन आलाय, आपण तो घेऊयात. तुषार आहेत, तुषार तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो, मी घाटकोवरून तुषार बोलतो. हा बोला तुषार. माझा प्रश्न आहे की सरांनी कधी त्यांच्या लहानपणी असे लिमिटेड स्टॉक फटाक्यांचं स्टॉक असल्यामुळे कधी फटाक्यांची माळ असे लूज कधी वाजवलेत का? कारण की आम्ही आमच्या लहानपणी असं केलेलं. हो हो, म्हणजे लूज म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही 3 भावंड, म्हणजे मला मोठा भाऊ आणि लहान बहीण, ती काय फुलभाज्या आणि हे वडील काही फटाके आणायचे, काही बजेटचे फटाके यायचे, समजा 1000 रुपयाचे आले फटाके, तर तिचे फुलभाज्या आणि भुईचक्र वगैरे ते गेलं बाजूला की दोघा भाव वाटणी व्हायची, तर एक तुला एक मला, एक तुला एक मला, असं करताना एकच उरायची, मग ती सोडवायची फटाके हे माळ, आणि मग अर्धे त्याला काढून द्यायचे, अर्धे मला माझ्याकडे ठेवायचं, आणि मग ते एक एक असे असे हवेत आपण फोडतो ना तसं फोडायचो आम्ही. ते खूप केलं, अगदी हातात धरून, लवंगी असेल तर हातातच धरून ठेवायचो ठपक असं. त्यामुळे सुट्टे करून असे बरेच फटाके फोडलेले. सर आणखी एक प्रश्न होता, तो म्हणजे वास्तव मधल्या 1.5 फूट आहे तुमच्या भूमिकेमुळे तुम्ही घराघरात पोहोचलाय, आणि लोक आजही तुम्हाला बरेच त्या नावानी ओळखतात, तर एवढी वर्ष झाली आहेत वास्तवला, आज मागे वळून बघताना काय वाटतं त्या भूमिकेबद्दल, त्या सिनेमाबद्दल? काय वाटतं म्हणण्यापेक्षा आहे ना की तो एक आपण म्हणतो माणसाला एक संधी मिळते, गोल्डन चान्स मिळतो आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी, आणि तो चान्स आपण ओळखायचा असतो. तेव्हा तेवढी अक्कल नव्हती की हा माझा गोल्डन चान्स आहे, पण मला वाटत होतं हे काहीतरी आहे. आपल्याला हिंदी सिनेमात महेश मांजरेकर सारखे मोठे दिग्दर्शक, संजय दत्त सारखा मोठा नट, एवढी मोठी कंपनी हिंदी फिल्म करते आणि एवढा बऱ्यापैकी रोल मिळतोय, तर आपण हा आपल्या पद्धतीने खूप चांगला करावा हे मी माझ्या मनात कुठेतरी धरलं होतं. आणि ते सगळं झालं, नुसतं तुमचं काम चांगलं असून चालत नाही, तुमचा सिनेमा पण हिट व्हायला लागतो, तुमचं लोकांना आवडावा लागतो, घराघरात पोहोचा, हे सगळं जुळून आलं होतं त्या ह्याला, त्यामुळे तो रोल हिट झाला, लोकांना आवडला सगळं, त्यामुळे त्याचा फायदा मला पुढे खूप पडला. बरोबर. पुढचा फोन आपण घेऊया, दिगंबर आहेत. दिगंबर तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला दिगंबर. हॅलो, संजयला दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हाला पण. हा, आणि त्यांना विचारत होत की त्यांच्या ज्या उंचीमुळे त्यांना करिअरला काय नुकसान झालं का? नाही नाही नाही, तुमची कर्तृत्वाची उंची वाढवायला पाहिजे, तुमची ह्या उंचीचा फरक काही पडत नाही. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांना कधीच फरक पडला नाही, किंवा मलाही कधी फरक, मी त्यांच्या लेवलचा नाही आहे, मी माझ्या लेवलचा आहे, पण मला कधीच फरक, उलट माझ्याकडे जे आहे ना ते मी प्रेझेंट करतो, माझ्याकडे जे नाही त्याचा विचार करून स्वतःलाच मारून घेण्यापेक्षा माझ्यात जे आहे ते मी दाखवून माझ्यासारखं करून दाखवा हे मी जास्त समजतो. पॉझिटिव्ह वेने बघायचं आपल्याकडे कधी. सर कल्याणवरनं पुढचा फोन आहे, सौरभ कुलकर्णी आहेत. सौरभ तुमचा प्रश्न विचारा.
हो मी सौरभ कुलकर्णी बोलतो कल्याणवरून. बोला. सगळ्यात आधी संजयजींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण धन्यवाद. आणि माझा प्रश्न असा होता की काही वर्षांपूर्वी एक नाटक मी बघितलं तुमचं कल्याणमध्ये आचार्य अत्रे रंगभूमीवर, अशी पाखरे येती तो म्हणजे उत्कृष्ट नाटक होतं ते. आणि मला ते म्हणजे एक किस्सा पण सांगू असं वाटतो की मी तेव्हा एक क्रिकेट पण खेळत होतो सुभाष मैदानावर, तेव्हा तुम्ही आला होता आणि गाडी एक तुमची तेव्हा झेन गाडी होती आणि तेव्हा तुम्ही एक गेट पैसे आला तेव्हा गेट बंद होतं म्हणजे सिक्युरिटी गार्ड पुढे नसेल पण तुम्ही म्हणजे बाकीच्या लोकांसर त्याचं हॉर्न म्हणजे तुम्ही गाडीतनं उतरले दरवाजा गेटचा तुम्ही स्वतः ढकल आणि तुम्ही आतमध्ये गेले आणि तो म्हणजे फार कमी जण करतात. आणि माझा प्रश्न असा आहे की म्हणजे तुम्हाला इगो नाही तेव्हा पण तुम्ही सुपरस्टारच होता तुमचं वास्तव मूवी जे रिलीज झालं होतं मला आठवतंय. आणि माझा प्रश्न असाच आहे की आता हे जे नाटक आहे अशी पाखरे ते परत आम्हाला रंगभूमीवर बघायला मिळणार का? ते मिळू शकेल पण त्याच्यात मीच काम करेन असं नाही, कारण आता ते त्या कॅरेक्टरचं वय आहे साधारण 25 ते 30. आता मी त्या वयाचं काम करणं हे मलाच पटणार नाही, कारण तो एक आगंतुक असतो, तो एक आनंद पसरवत असतो, कोणाच्याही घरात जातो, त्याच्या घरात काय प्रॉब्लेम्स आहे बघतो, तिथे खातो जेवतो, त्यांच्या घरातले प्रॉब्लेम्स सॉल्व करतो आणि त्यांना न दुखवता न हे करता आनंद देऊन तो निघून जातो. इतकं साधं सोपं आणि सरळ नाटक आहे. आणि तेंडुलकरांचं ते नाटक आहे, विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं आहे आणि ते अख्खं नाटक नाही तर माझ्या मते ती अख्खी कविता आहे, ती त्या प्रकारे प्रेझेंट करायची. आणि ते आत्ता मी करणं मला नाही मला योग्य वाटत. आता माझ्यापेक्षा कोणतरी तरुण उमदा चांगला कोणतरी ॲक्टर तो चांगलं तो ते कॅरेक्टर उभं करू शकेल, अरुण सरनाईक या नावाचं. मे बी कदाचित कोणतरी करेलच. सर ह्या गप्पा मी आणखी मारणार आहे आणि तुम्हाला काही प्रश्नसुद्धा विचारणार आहे, पण आता एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे आणि तुम्हीसुद्धा अजूनही आम्हाला फोन करू शकता, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत राहा महाराष्ट्र वन. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपल्यासोबत गप्पा करण्यासाठी आहेत प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर. सर आपण एक फोन घेऊया सोलापूरवरून, आहेत शशिकांत सातदिवे. शशिकांत तुमचा प्रश्न विचारा. हा सर नमस्कार. नमस्कार. हा माझा प्रश्न होता सर. बोला. हा विचारा प्रश्न विचारा. हा सर तुम्हाला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला पण. हा प्रश्न माझा असा होता की सर तुमचं दररोजचं शेड्यूल कसं असतं? दररोजचं शेड्यूल म्हणजे नॉर्मली शूटिंग असलं तर 9 ते 9 असतं, त्यामुळे मग सकाळी 7 उठून आवरून वगैरे 8 बाहेर पडायला लागतं, कारण मुंबईला ट्रॅफिकचा खूप त्रास असतो, त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही निघाल तेवढ्या लवकर तुम्ही सेटवर पोहोचता. तर 9 पोहोचल्यानंतर मग रात्री 9 ते 9 साधारण कधी 10 होतात पॅकअपला, 11 आलं आंघोळ केली जेवलं झोपलं परत सकाळी शूटिंग. हे तर रेग्युलर हे असतं. जेव्हा नाटकाचे शो असतात तेव्हा मग त्याप्रमाणे मग ॲडजस्ट करायला लागतं, मग शूटिंग ॲडजस्ट करून नाटकाच्या शोला जायला लागतं, मग ती थोडी कसरत करावी लागते. ते जसं आपण कामं घेतली आहे जशी आपले जसे दिवस आपण आखलेत त्या त्याप्रमाणे शेड्यूल आमचं बदलत राहतं. त्यामुळे मी म्हटलं ना की मुंबई नटांना म्हणजे मुंबई नाही नटांना शारीरिक हे खूप त्रास असल्यामुळे त्यांना खूप आजार होत असतात, त्यांची झोप होत नसते, मग ब्लड प्रेशर इतर इतकं खूप असे काही 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 हे घुसत असतात त्यांच्यात. मग त्याच्यावर मात करण्यासाठी मग कोणी व्यायाम करतं कोणी काय करतं, मी अजून काहीही करत नाही म्हणा, पण मी करेन लवकरच. अगदी खरं. सर पुढचा फोन आपण घेऊया. कृष्णा पंडित आहेत पुण्यावरनं. कृष्णा तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. सर्वात प्रथम महाराष्ट्र नंबर 1 टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण खूप. आणि मला संजय सरांना एक प्रश्न विचारायचा. संजय सर ऍक्च्युली तुम्ही आता मला वाटतं जवळपास 5 ते 6 वर्ष झाला तुम्ही की हिंदी सिनेमामध्ये कुठं आणखी दिसला नाही, तर तुमचा आता ह्याच्यानंतर हिंदी सिनेमामध्ये वगैरे कुठं आहे का तुमचं प्रोजेक्ट असं? नाही मुळात काय झालं की 5 ते 6 नाही हिंदी सिनेमा जवळजवळ मी तुम्हाला सांगतो 95 आणि 16 वर्ष मी नाही गेले. कारण तुम्हाला सांगतो कारण मराठीत इतके
त्याच्यानंतर मराठीला चांगले दिवस आले आणि मराठी सिनेमे वाढले, वेगवेगळे सब्जेक्ट यायला लागले, वेगवेगळ्या प्रकारचे डिरेक्टर यायला लागले आणि एक खूप त्याच्यात एक स्पर्धा वाढली आणि मराठीत इतकी कामं होती माझी चालू, त्यामुळे हिंदीतले जेव्हा यायचे म्हणजे मी मुद्दाम टाळलं नाही, तर जेव्हा त्यांचे यायचे तेव्हा ते काय करायचे, त्यांचा मेन आर्टिस्ट जो असेल म्हणजे सलमान असेल किंवा ऋतिक रोशन असेल कोण तो इंडस्ट्रीतला, त्याच्या डेट्सप्रमाणे डेट्स लागायच्या की हां सर अभि 10 दिन के बाद उन्होंने 5 दिन दिया अभी तुम्हाला क्या आहे, तर माझे ऑलरेडी तेव्हा गेलेले असतात, मी पण काही सिनेमे घेतलेले असतात मराठी यांचे, त्यामुळे मी त्यांना सांगतो नाही मैं नहीं कर सकता क्योंकि कमिटमेंट मेरा तो पहिले से हुआ है हमारा मराठी के लिए, असं करत करत मी तिथून बाजूला झालो आणि इथे मराठीत पूर्ण गुंतत गेलो, त्यामुळे मराठीत पूर्ण वेळ माझा जायला लागला, त्यामुळे हिंदीत मी नाही मुद्दामून टाळलं असं नाही झालेलं, ते हळूहळू कमी झालं. सर पुढचा फोन आपण घेऊया, सोलापूरवरनाच आहे, भाऊसाहेब कवडे आहेत. भाऊसाहेब तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. बोला. माझा प्रश्न असा आहे, संजयजीला पहिला नमस्कार माझा. नमस्कार. आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. सर माझा असा प्रश्न आहे की तुम्ही वास्तव मध्ये काम केलं, वास्तव मध्ये काम करत असताना तुम्हाला हिंदी बोलताना किंवा हिंदी कामात काम करतोय पिक्चरात तुम्हाला कठीणता गेली का? काय काय त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सिनेमात हिंदी रोल केला, हिंदी सिनेमात रोल केला, त्यात तुम्ही हिंदी बोललाय, तर हिंदी शिकताना किंवा बोलताना तुम्हाला काही अडचणी आल्या आहेत? नाही, मुळात माझा जन्मच मुंबईतला आहे, त्यामुळे मुंबईत सगळ्या प्रकारच्या भाषा येतो आणि मुंबईची वास्तव मधली जी भाषा होती वास्तव मध्ये ती प्युअर हिंदी नव्हती, ती बंबईया हिंदी होती आणि मी मुंबईतच वाढल्यामुळे मला ती पाठ होती जवळजवळ, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम आला नाही. सर मला याला जोडून एक प्रश्न विचारायचा की वास्तव मधली तुमची 1.5 फुट आहे जी भूमिका आहे ती लोकांपर्यंत पोहोचली, त्या नावाने लोक तुम्हाला ओळखायला लागले, तर अशा वेळी एक कलाकार म्हणून अभिमान वाटतो की कुठेतरी त्या कॅरेक्टरमध्ये अडकण्याची भीती वाटते? साहजिकच अभिमान वाटतो तुम्हाला, कारण तुम्ही एक कलाकृती निर्माण करता आणि ती लोकांसमोर मांडता आणि ती लोकांना आवडते, त्यांच्या मनात घर करते आणि त्या नावाने तुम्हाला ओळखलं जातं, बरोबर, तर ते तुम्ही काहीतरी क्रिएट केलेलं आहे, म्हणजे मी एकट्यानी नाही, साहजिक आमच्या अख्ख्या टीमने म्हणजे दिग्दर्शकापासून ते लेखकापासून सगळ्यांनी ती क्रिएट केलेली आहे आणि त्याचं श्रेय जर मला मिळत असेल तर मला अभिमानच वाटला पाहिजे. कारण उदाहरणार्थ आता गब्बर सिंग म्हटल्यानंतर अमजद खानच डोळ्यासमोर उभा राहतो ना, दुसरा कोण करू शकत नाही, आपल्याला नाही कोण आपण इमॅजिनच करू शकत नाही ना, ते त्याचं क्रिएशन असतं, त्याची मेहनत असते, त्यामुळे ते अभिमानाची गोष्ट आहे, ते तुम्हाला एक पदक मिळाल्यासारखं आहे. अगदी खरं. सर हमीदाबाईची कोठी असेल किंवा वास्तव असेल, तुम्ही बऱ्याच सिनेमांमध्ये किंवा नाटकामध्ये भाई टाईपचे रोल केले आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही काय होतं, आता मगाशीच एकाचा फोन आला की आम्ही त्यांचे विनोदी सिनेमे पाहतो, आता तू हे जे भाई टाईपचे ते सिनेमे सांगितले, अगं भाई अरेच्या सारखे सोशल, मी वेगवेगळ्या प्रकारचे केलेले आहेत सिनेमे, म्हणजे दादा पण केले, गुंड पण केलेत, त्यानंतर कॉमेडी पण केलेली आहेत, किंवा अशी पाखरी येते सारखं सोशल पण केलेलं आहे, अगं भाई अरेच्या मधला एक सामान्य माणूसही केलेला, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स केलेले आहेत आणि ते तसं करायला मला आवडतं, मुद्दाम आणि मी ते करतो, म्हणजे नाटकात तर ते मुद्दाम करतो, म्हणजे दोन विनोदी नाटकं केली की मुद्दाम एक जरा हटके वेगळं असं नाटक करतो, मग अशी भाकरी येती करतो, मग खेळीमिळी करतो, मग अधांतर करतो मी, मग हमीदाबाईची कोठी करतो, असे दोन ह्याच्यानंतर एक वेगळं काहीतरी करावं, जेणेकरून तुमच्यातला ऍक्टर जिवंत राहतो किंवा तुमच्यावर एक शिक्का बसत नाही, अरे हा फक्त कॉमेडी कॉमेडी करतो, अरे हा फक्त दादाचे रोल करतो, अरे हा फक्त असे मध्यमवर्गीय बुळ्या माणसाचे रोल करतो, किंवा अशा प्रकारे टाईप तुम्ही टाईप कास्ट होणार नाही आणि ते कुठल्याही ऍक्टरने होऊ नये असं मला वाटतं, म्हणून ते मी मुद्दाम करत असतो. सर आपण पुढचा फोन घेऊया, रामकृष्ण बिडवई आहेत औरंगाबाद वरनं. रामकृष्ण तुमचा प्रश्न विचारा. हां नमस्कार. नमस्कार संजयजी, तुम्हाला आतापर्यंत तुमच्या कारकिर्दीकरता तुमच्या सशक्त अभिनयाबद्दल अभिनंदन तुमचं. थँक्यू थँक्यू. तुमच्या सगळ्याच भूमिका खूप लक्षात राहिल्या, पण त्यातल्या त्यात इंडियन मधला जो रोल आहे तुमचा, त्यातलं जे डेडिकेशन आहे ते जास्त आवडलं. थँक्यू. आणि प्रश्न माझा असा आहे की हिंदीमध्ये तुम्ही फार कमी दिसायला लागले आहात, तर परत केव्हा दिसाल? लोकांची खूप इच्छा आहे तुम्हाला हिंदी मध्ये. इच्छा आहे, मला पण आवडेल यायला, पण आता मी जसं मगाशीच सांगितलं की मराठीत इतकी कामं वाढली त्यामुळे हिंदीकडे मला लक्ष देता आलं नाही, पण आता मी बहुतेक लवकरच दिसेन, एक दोन प्रोजेक्ट चालू म्हणजे बोलणी चालू आहेत,
ते कधी येतील, कारण हिंदीचा काय असतं तो खूप मोठा गेम असतो, तो वर्ष दीड वर्षाचा गेम असतो, म्हणजे सिनेमा तयार असतो पण जुळवाजुळव करायला एक वर्ष जवळजवळ जातं, कारण त्याचा प्रोड्युसर मग ॲक्टर मग हे सगळे, त्यामुळे थोडा वेळ लागेल पण मी लवकरच येईन आणि चांगल्याच भूमिकेतून तुम्हाला दिसेन, तुमचं मनोरंजन करेन नक्कीच. सर तुम्ही मराठी सिनेमा असेल, हिंदी सिनेमा असेल किंवा मराठी नाटक अशा सगळ्या क्षेत्रात काम केलं आहे, पण मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा यातला फरक तुम्हाला कसा जाणवतो? टॅलेंट वाईज काहीही नाही आहे, सगळे सेम आहे, फक्त तुमचं आहे ना इकॉनॉमिकली फरक पडतो. म्हणजे मराठीची टेरिटरी आहे ना फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे, पण हिंदीची सगळीकडे आहे, म्हणजे भारतात तर आहे पण परदेशात पण आहे, तिथे पण तुम्हाला तिथे पण पैसा रेंज जास्त आहे, त्यामुळे त्याचं लार्जर दॅन लाईफ असं तुम्ही चित्र उभं करू शकता. म्हणजे जर मी विचार केला की मला समजा दिग्दर्शन करायचं आहे की मला पहिला शॉट असा गेटवे ऑफ इंडियातून अशी एक लांब क्रूज येताना दिसते, पुल बॅक जातो मला गेटवे ऑफ इंडिया मिळतं संपूर्ण त्याचं लाईटिंग वगैरे वगैरे, त्याचा एका दिवसाचा 1,00,000 रुपये भाडा आहे गेटवे ऑफ इंडियाचं. हे जर मला मराठीत करायचं असेल तर मला फिल्म सिटीचं गेट दिसतं, त्या गेटमधून एक कोणतरी एक माणूस जाताना, असं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागतो, परिणाम तो साधतात पण फक्त काय होतं माहितीये ना, मग त्या ह्याच्यात पैशात जरा वर्क बजेटमुळे थोडासा बजेटमुळे होतं पण परिणाम तर तोच साधतात, जो हुशार दिग्दर्शक असतो तो बरोबर त्याला पाहिजे ते करून घेत असतो, नाहीतर हे आता एवढे सिनेमे आपण बघतो त्यांना प्राइजेस मिळालेले, ते जोरदार चाललेले आहेत सगळ्यांना, फक्त तोच मला फरक वाटतो की पैसा. त्यामुळे हिंदीत इक्विपमेंट बाहेरून कुठूनही मागवता येतात, मराठीत आपल्याला ऍडजस्टमेंट करायला लागते. पण होप सो आता मराठी इंडस्ट्री हळूहळू आता बजेट म्हणजे आता 2-2, 3-3 करोड पर्यंत टाकायला लागलेत लोक, त्यामुळे हळूहळू मराठीत पण ती इक्विपमेंट्स येत आहेत. अगदी खरं आहे. पण सर तुम्हाला हिंदी सिनेमात लोकांनी बघितलाय, मराठी सिनेमा असेल मराठी नाटक इथे पण लोकांनी बघितलंय, पण तुम्ही हिंदी नाटकांमध्ये पण काम केलंय ही तुमची बाजू तितक्या लोकांना फारशी माहिती नाहीये, तर तुमचं पहिलं हिंदी नाटक आणि हिंदी नाटकांकडे तुम्हाला काय असं वाटलं आणि त्याचा अनुभव काय होता? नाही नाही मी फार हिंदी नाटकं केली नाही, मी एखाद दुसरे केलेले आहेत. एक फुल दो ब्लडी फुल नावाचं एक नाटक केलं होतं, तेच पहिलं होतं. हा तेच पहिलं, त्याच्या आधी एक्सपेरिमेंट म्हणून मकरण बरोबर वगैरे केलेले आहेत. पण काय मी मगाशी सांगितलं की कलाकाराला ना मुसाफिरी करायला आवडते, की इथे काय आहे इथे काय आहे हे अरे हे केलेलं नाही आहे मी, हे करून बघूया का मला जमेल का, आणि मग नाही जमत तर का जमत नाही, तो मग अतृप्त राहतो कलाकार, आणि जेवढा कलाकार अतृप्त राहील तेवढा तो मोठा होत असतो. त्यामुळे मी हे इथे केलं इथे केलं, मराठी हिंदीत का नाही करायचं आपण, मग मी एक्सपेरिमेंट एक एक्सपेरिमेंटल नाटक केलं मॅक बरोबर, मग त्याच्यात तेव्हा मग संतोष पवार आला, मग त्याचं एक मराठीतलं हिंदी करायचं होतं, मग ते एक नाटक केलं. मग त्याच्यात त्यांचं कसं असतं की शनिवार रविवार प्रयोग असतात फक्त, आणि बाकीच्या वेळी काही नसतं, आणि त्याचं ते मोठे असतं, आणि तेव्हा माझी मराठी नाटकं चालू पण होती, मी आपलं करायचं जेवढं प्रोड्युसरला पाहिजे होतं तेवढे मी प्रयोग करून त्याला दिले, नंतर मग परत इथे आलो, त्यावेळे एक करून बघितलं हा जमतंय आपल्याला, मी त्याच्यात पण मागे नाही, उद्या कोणी उभं राहून सांगितलं की हे करो तर करू शकतो मी, एवढा कॉन्फिडन्स आहे. अगदी खरं आहे. पण मग सर अगवा अरेच्या सारखी वेगळी फिल्म तुम्ही दिली, त्यानंतर चष्मे बहादूर हा पण एक वेगळा सिनेमा दिला, अशी कुठली एखादी कन्सेप्ट आहे का की ज्यावर तुम्हाला आणखी पण काम करायला आवडेल? नाही काय हे ह्या सगळ्या फॅन्टसीज आहे, कारण हा पण ह्या फॅन्टसीज यापूर्वी नव्हत्या आल्या अशा मराठी सिनेमा, मी म्हणून म्हटलं ना त्याच्यानंतर सगळ्या फॅन्टसीज यायला लागले, नवीन दिग्दर्शक यायला लागले, सगळे नवीन विषय यायला लागले, महेश कोठारी तेव्हा आणले आणि त्यानंतर खूप मोठा गॅप गेला आणि त्यानंतर तुम्ही मला मला आवडतं फॅन्टसीज मध्ये रमायला, की आपण स्वप्न बघतो, फॅन्टसी म्हणजे काय स्वप्न बघतो ना, की मी आता हे झालं तर मी काय करेन, मग मी त्याच्यात वाहवत जातो, मग मी हे करेन मग मी ते करेन, मग जेवढी आपली क्रिएटिव्हिटी असते तेवढे आपण हे स्वप्न रंगवत जातो, तर ते रंगवताना मला मजा येते, म्हणजे मी नाटकात पण लोचा झाला रे त्याच्यात पण, की समजा पूर्व झाले तर काय होईल माझं,
मग दिग्दर्शक आमचा मग आम्ही बसून ते अशा प्रकार करूया हे करूया ते करूया आणि मग त्याच्यातून चांगलं मनोरंजन होत असेल प्रबोधन होत असेल की काही काही गोष्टी पण हे घाणेरड असतं तरी आपण करतो त्याच्यावर पण घाला घालता येतो सगळं करता येतं त्यामुळे आणि मी मला स्वतःला लक्की समजतो की मलाच खूप जास्त फॅन्टसीज करायला मिळाले नाही म्हटलं तरी म्हणजे लोचा त्यानंतर अगबाई अरेच्चा चष्मे बहादर असे सिनेमे हे सगळे अजूनही असं काय नवीन फॅन्टसीज निघालं तर करीन मी इच्छुक आहात म्हणजे हो मी कधी ते मगाशी ते सांगितलं ना मी कधी तृप्त होणार नाही अतृप्त राहणार शेवट आणि तुमची शेवटपर्यंत शिकत राहणार आणि तुमची अतृप्तता कायम राहावी जेणेकरून आम्हाला पण तुमचे चांगले सिनेमे आणखी बघायला मिळतील. सर पुढचा फोन आहे पुण्यावरनं विवेक आहेत. विवेक तुमचा प्रश्न विचारा. हा सर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघांना. थँक्यू. तुम्हाला पण मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे सरांबद्दल. मी प्रचंड आजारी होतो त्यांचं ऑल द बेस्ट नाटक बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा आलो होतं पुण्याला बालगंधर्व मध्ये मी जेव्हा आलो होतो आणि त्या वेळेला वडिलांनी अक्षरशः सांगितलं की नाही विवेक जाऊया आपण आणि मी एवढा आजारी होतो मी जेव्हा 2-2.5 तासाचा नाटकाचा जो शो बघितल्यानंतर अक्षरशः एवढा म्हणजे तब्येत माझी टणटणीत होऊन मी घरी गेलो आणि तो एक्सपिरियन्स मला सगळ्या श्रोत्यांना सहन सांगायचा वाटला. आणि सर तुम्ही कम बॅक करा आम्हाला खूप आवडेल. परत एकदा ऑल द बेस्ट तुम्ही चालू करा. हो आता काय खरं म्हणजे मी मगाशी सांगितलं मी भरत आणि अंकुश आम्ही तिघ होतो आणि ते मग एकदम यंग होतो आम्ही सगळे 25 ते 28 मधले होतो आणि ते तिघं मित्र असतात आणि एका मुलीच्या मागे लागतात. आता आम्ही सगळे 50 आहोत अंकुश सोडून तर आम्ही मुलीच्या मागे लागणं कसं दिसेल एका तरुण मुलीच्या मागे लागतो पण तरी पण एक असं काहीतरी चालू आहे अजून ते आर्काईव्ह म्हणून ठेवायचं की आम्ही तिघं आहोत आणि काही मधल्या पिढीने आमचं ऑल द बेस्ट पाहिलं नाही असं बरेच जण सांगतायत तर त्यांच्याकरता काही प्रयोग करावे आणि त्याचं एक शूटिंग करून ठेवावं जे कोणाला युनिव्हर्सिटीला वगैरे ते म्हणजे तसं काही बोलणी चालू आहे अजून मला माहिती नाही आहे मी ऐकलेलं आहे तर कदाचित ते झालं तर आम्ही नक्की येऊ तुमच्यासमोर आणि तसंच तुम्हाला हसवत राहू तसंच आमच्यावर प्रेम करत राहा. तुम्ही आजारी असाल तर बरे होत जा आमच्या या ट्रीटमेंटमुळे. अगदी खरं आहे. तर पुढचा फोन आहे साताऱ्यावरनं तो आपण घेऊया. युवराज जाधव आहेत. युवराज तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो बोला. हा सर महाराष्ट्र वंचित टीमला आणि संजय नार्वेकरांना पहिल्यांदा नमस्कार. तुम्हाला पण शुभेच्छा. तुम्हाला पण. हा सर आणि सर आपण ऍक्टर ह्या फील्ड कडे कसं वळाला आणि वळला असेल तर ह्या मागचं रिझन काय आणि त्यासाठी काय स्ट्रगल केलं. हा मी मगाशी एका कॉलरला उत्तर देताना मी सांगितलं की मी योगायोगाने आलो ह्या क्षेत्रात आणि योगायोगाने आलो मग मला त्यातली आवड निर्माण झाली. मग आवड निर्माण झाल्यानंतर मग मी मेहनत केली म्हणजे मी अगदी झाडू मारण्यापासून ते चप्पल उचलण्यापर्यंत सगळी कामं केलेली आहे. म्हणजे मी विनय आपटेंकडे ते माझे गुरु विनय आपटे ह्या क्षेत्रात 4-5 गुरु आहेत त्यातले विनय आपटे एक माझे गुरु तर त्यांच्याकडे मी असिस्टंट म्हणून होतो आणि तेव्हा ते दिग्दर्शन करायचे चाळ नावाची वाचाळवस्ती नावाची सिरियल तेव्हा मी त्यांना असिस्ट करायचो. पण माझं काम काय असायचं ज्या रूममध्ये शूटिंग व्हायचं ते चाळीतलं होतं आणि ते आम्ही ओरिजिनल चाळ घेतली होती. आम्ही त्या घरच्यांना सांगायचो विनंती करायचो मग ते त्या दिवसापुरतं बाहेर दुसऱ्या घरात जायचे मग आम्ही तिथे शूटिंग करायचो. मग बाहेर जाताना तिथली साफसफाई आणि कचरा वगैरे काढणं माझ्या हाती असायचं सगळ्यांच्या चपला बाहेर ठेवणं माझ्या हाती असायचं असं खूप स्ट्रगल केलं. पण मी हे का करत होतो कारण मी तिथे कॅमेऱ्याच्या बाजूला बसून दिलीप कुलकर्णी काय करतायत नीना कुलकर्णी काय करतायत मच्छिंद्र कांबळे खूप कलाकार विक्रम गोखले वगैरे सगळे होते त्याच्यात ते कशा प्रकारचे अभिनय करतात काय करतात का अशा प्रकारे बोलतंय हे मी माझ्या पद्धतीने शिकत होतो. म्हणजे मी आता त्याला आता मला कळतं की मी ते शिकत होतो तेव्हा मला आवडायचं म्हणून ते बघायचो ते कुठेतरी त्याची नोंद होत गेली आणि मग कुठेतरी मला हां अशा प्रकारे केलं अशा वाटेवरनं गेलं अशा प्रकारे बोललं की अशा प्रकारचा परिणाम साधता येईल येऊ शकेल कदाचित मग असंच का बोलावं मग वेगळ्या प्रकारे करावं असं एक्सपेरिमेंट करणं हे सगळं शिकण्याची प्रवृत्ती आहे ते तुम्हाला करावंच लागतं. ॲक्टरच असं नाही डिरेक्टर लेखक सगळ्या गोष्टीत इवन कम्पेरिंग करायला पण तुम्हाला शिकायला लागतं तुम्हाला मेहनत करायला प्रत्येक गोष्टीला मेहनत करावी लागते मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काहीही बनता येत नाही.
अगदी खरं आहे सर. कल्याणवरनं पुढचा फोन आपण घेऊया. गिरीश आहेत. गिरीश, तुमचा प्रश्न विचारा. संजयजी, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. थँक्स अ लॉट. आणि खरंच मी तुमचं सिरियस, मी तुमचं कुठलंही नाटक कुठलाही सिनेमा सोडला नाही, बिकॉज यू आर ऍक्टर हु एस्टॅब्लिशेस द रोल. ती भूमिका तुम्ही पूर्णपणे मनावरती ठसवून ठेवता. म्हणजे वास्तव मधला तो दीडफुटी असो किंवा तो लोचा झाला अरे मधला तो वेगवेगळे रोल करणारा माणूस, युआर अ जेम ऑफ अ पर्सन, रिअली आय मीन युआर अ जेम ऑफ अ ऍक्टर. माझं म्हणणं दोन प्रश्न आहेत साधे सोपे. रंगमंच की स्क्रीन पहिला प्रश्न. आणि दुसरा म्हणजे कधी असं नाही वाटलं की एखादी लीड व्हिलनची भूमिका करावी? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. माझं पॅशन आहे रंगमंच, पण माझी नीड आहे फिल्म. म्हणजे तू इकॉनॉमिकली बॅलन्स करायला मला फिल्म करायला लागते, पण मला स्वतःला विचारलं तर मला रंगमंच आवडतो. आपण आहे ना सिनेमाचा शो म्हणतो आणि नाटकाचा प्रयोग म्हणतो. म्हणजे आज मी नाटकाचा प्रयोग करेन, मी आज जसं वाक्य बोलेन अगदी तसंच वाक्य उद्याच्या प्रयोगाला होईल असं नाही. कधी दमसास वाढतो, कधी स्ट्रेच वाढतो, कधी ट्रेस वाढतो, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची डायलॉग डिलिव्हरी निर्माण होऊ शकते. त्यामुळे मला आहे ना रंगमंचावर अरे कधीतरी चुकून दम लागतो आणि आपण ते वाक्य फोडतो मध्ये, पण त्याचा परिणाम एक वेगळा होतो प्रेक्षकांवर आणि त्याला ते एक दाद देतात. तेव्हा मला कळून चुकतं अरे हे अशा प्रकारे बोललं तर मला काहीतरी वेगळं करता येईल, वेगळं साध्य होत आहे. मग मी त्याचा परत पुढच्या नाटकात तो प्रयोग करून बघतो आणि मग तो एक फिक्स करतो. म्हणजे इथून तुम्हाला शिकता येतं रंगमंचावर, आणि म्हणून ते मला आवडतं आणि ते माझं पॅशन आहे. तर पहिला प्रश्न तर नक्कीच स्टेज आणि विलनची भूमिका अजून आली नाही, कोण देतच नाही आहे. खरं तर माझा चेहरा ऍप्ट आहे विलनच्या भूमिकेला. मी बऱ्याच जणांना सांगितलं की असेल विलन तर अगदी कट्टर विलन करायला मला आवडेल, का नाही, पण अजूनपर्यंत आली नाही. बहुतेक तुमच्या या प्रश्नामुळे कोण ऐकत असेल तर कोणतरी देईल नक्की बघा. अगदी खरं आहे सर. मी पण तुम्हाला विश करतो की ती भूमिका लवकर मिळावी तुम्हाला आणि आम्हाला पण बघायला मिळावी ती. पण सर मी आणखी तुमच्यासोबत गप्पा करणार आहे, तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, पण आता एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पण तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. पाहत रहा महाराष्ट्र वन. नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर आपण बघितलं की अगं बाय अरे चहा सिनेमा सुद्धा तुमचा घराघरात पोहोचलाय, लोकांनी त्यावर भरभरून प्रेम केलाय. पण मला एक प्रश्न होता की तो म्हणजे तुम्हाला त्या फिल्म मध्ये तुमचा जो रोल आहे त्याला स्त्रियांच्या मनातलं ऐकू येतं, पण प्रत्यक्षात तुम्हाला असं कधी ऐकू येतं का तुमच्या बायकोच्या किंवा तुमच्या आईच्या किंवा बहिणीच्या मनातलं? हा बऱ्याच वेळा प्रश्न झालेला आहे, प्रत्येक जण विचारत असं नाही. ही एक आपण फॅन्टसी रंगवलेली आहे, पण त्यामागे काय सांगायचं की तुम्ही तुमच्या बायकोच्या मनातलं ओळखा, तुमच्या आईच्या मनातलं ओळखा, तुमच्या आपल्या देशात असे काही अनिष्ट रूढी आहेत ज्यांनी बायकांवर अत्याचार होतात. ह्या ज्या काही रूढी आहेत, मुलीचा जन्म झाला की त्या बाईला बाहेर ठेवणं, तिच्याकडून तलाक घेणं, हे करणं, हे काय चाललंय? अरे तो पण एक जीव आहे. तुमची आई एक बाई आहे हे लक्षात ठेवा. तुमची बहीण एक बाई आहे, तुमची बायको एक बाई आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही त्यांच्यावर अत्याचार कसले करताय तर त्यांच्या मनातलं ओळखा, हे सांगायचं होतं. ते किती कुठल्या कुठल्या त्रासातून जात आहेत हे फक्त मनोरंजन करत करत सांगितलेलं आहे, पण त्याच्या मागची भावना ही आहे की त्यांनी जर सुरुवात केली तर आपलं काय होईल. पण त्या ते करत नाही, त्या ऍडजस्ट करतात, त्या तुम्हाला ऍडजस्ट करतात. ती दिवसभर कामावर जाते, संध्याकाळी येऊन स्वयंपाक करते ना ती. बरोबर. का तुम्हीच फक्त कामावर जाता आणि हे करता? तुम्ही आल्यावर स्वयंपाक करता का कधी? तुम्ही कधी मुलांचा अभ्यास घेता का? असं नाही करत. तर ते मांडायचं होतं आम्हाला, फक्त ते लोकांचं मनोरंजन दोन प्रकारे आपण मांडू शकतो. एक थेट टाचणी टोचून किंवा एक मनोरंजन करत करत हसवत 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 की नाही बाबा काहीतरी चुकतंय तुमचं. पुरुषांनी स्वतःहून ओळखायला पाहिजे, ओळखायला तर पाहिजे. म्हणून तो शेवटी म्हणतो ना की माझी ताकद गेली पण आता मला गरज नाही, आता मला तुझ्या नजरेत कळेल तुला काय हवंय ते. तर ते का तर तो एवढं सगळं कळल्यानंतर त्याला ते अपील होतं की नाही झालं हे चुकतंय आपलं, आपण ओळखायला शिकायला पाहिजे ओळखायला. असं सर पुढचा फोन आपण घेऊया. प्रकाश आहेत कोल्हापूरवरनं. प्रकाश तुमचा प्रश्न विचारा. हा बोला प्रकाश. हा सर, सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅलो. हा येतोय प्रकाश, बोल. हा सर, सरांनी अगबाई अरेच्या मध्ये काम केलं तर स्त्रियांच्या समस्येवर जास्त फोकस केलं होतं,
तर त्या मूवी नंतर सरांच्या स्त्रियांच्या समस्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात काय फरक पडला काय वगैरे हेच विचारायचं होतं सरांना. मी आत्ताच एक उत्तर दिलं की जे काही लोकांना कळायला पाहिजे ते सगळं मला कळलं ना. मी जेव्हा काम करत होतो की नाही हे चुकतं हे आपलं आणि ते मला कळायला लागलं. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने, मी पण शेवटी माणूस आहे, मी पण चुकणारच, पण मला हे कळणं हे आवश्यक होतं आणि ते मला कळलं आणि मी त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला. सर पुढचा एक पुण्यावरनं फोन आहे प्रवीणचा. प्रवीण तुमचा प्रश्न विचारा. प्रथम महाराष्ट्रवांच्या टीमला आणि संजयजींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मला असं विचारायचं आहे की सर एवढे मोठे मोठे सिनेमे केले हिंदी मराठी मध्ये पण तरी पण ही अशी सिम्प्लिसिटी कशी मेंटेन केली? तुम्ही सर्वसाधारण आपल्यातले माणूस वाटतात. ते प्रत्येकाच्या वागण्यावर असतो असं मला वाटतं की तुम्ही जेवढे लोकात मिसळून वागाल ना तेवढे लोक तुमच्यावर प्रेम करतील. तुम्ही जेवढे फटकून वागाल ना तेवढे लोक तुम्हाला फटके घालतील. हे मला माझ्या आईवडिलांकडून मिळालेलं आहे, माझ्या गुरुजनांकडून मिळालेलं आहे. त्यांनी सांगितलं की तू तुझं कर्तृत्व सिद्ध कर तुझ्या कलागुणांमुळे, तुझ्या वागण्यांमुळे सिद्ध करू नकोस. तू जेवढा लोकांसमोर असेल, जेवढा प्रेझेंट होती प्रेझेंट होतील होशील त्यांच्यासमोर, तेवढे लोक तुझ्यावर प्रेम करतील. आणि मला प्रेम हवं आहे, मला कोणाचं राग नको आहे. त्यामुळे मी साधा राहण्याचा प्रयत्न करतो आणि इन जनरल माझ्या नेचरमध्ये पण आहे तसं की मी फार छान छवकी म्हणजे स्टाईलिस्ट वगैरे राहणं किंवा वेगवेगळे कलर करणं असं नाही मला आवडत. जसं आहे तसं प्रेझेंट करायला आवडतं. मे बी कदाचित ते मुळात पण आहे आणि प्लस माझ्यावर झालेले संस्कार पण असतील ते. सर आता या अनुषंगाने एक प्रश्न घेतो मी की रुईया कॉलेजमध्ये असताना तुम्ही नाट्यबल आहे या ग्रुप अंतर्गत बऱ्याच नाटकांमध्ये काम पण केलं आणि काही नाटकं दिग्दर्शित सुद्धा केली, तर तो अनुभव आणि त्या आठवणी काय आहेत? तेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की हळूहळू तो कीडा डोक्यात आल्यानंतर आणि तेव्हा एज तुमचं एकदम यंग असतं, ती 5 वर्ष काम केल्यानंतर कॉलेज संपलं आता पुढे काय, तर तोपर्यंत मी सिनियर झालो होतो. त्यामुळे कॉलेजचा जो ग्रुप असतो रुईया नाट्यबल आमचा जो होता तो रुईया कॉलेजमध्ये होतो, त्यामुळे साहजिकच मी सिनियर असल्यामुळे ती एक जबाबदारी माझ्यावर आली होती. मग पुढच्या वर्षीसाठी एकांका शोधणं हे करणं ते करणं ते कॉलेजचे जे टिपिकल असतात कामं ती करायला सुरुवात केली. मग एकांकिका मिळाली, मग आता बसवणार कोण, कोणाला बोलवायचं, हे करायचं, त्यांना बोलूया त्यांना बोलूया, नको हे ते. मग आम्ही ग्रुपने ठरवलं की संजय तू कर ना कामं केलं तर तुला साधारण माहिती आहे, बसवशील का? हा चला बसूया. मग मी बसवायला सुरुवात केली. मग त्याच्यातलं काही छोटे छोटे हे ते, जसं मी मगाशी सांगितलं की मी असिस्टंट पण होतो, मी बाहेर पण बघायचो काय 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 काय, म्हणजे विनय आपटेंकडे होतो तेव्हा मी रानभूलला टेप रेकॉर्ड ऑपरेट करायचो, टेपऱ्या होतो तेव्हा मी, म्हणजे ते काम करत असताना खालून म्युझिक द्यायचो. त्यामुळे रंगमंचावर कशा मुवमेंट काय काय घ्यायच्या असतात हे कुठेतरी नकळत कळत होतं आणि मी त्याच्यात माझ्या ह्याच्याप्रमाणे मी बसवत होतो आणि योगायोगाने त्याला प्राईज मिळालं त्या एकांकिकेला. मग माझ्यातला आत्मविश्वास वाढला. मग सतत मी 3 वर्ष केलं आणि सतत 3 वर्ष प्राईज मिळवून दिलं रुईया. मग एक प्रकारचा तो आत्मविश्वास माझ्याकडे आला आणि मग हां बाबा मी हे करू शकतो, मी कामही करू शकतो, मी कुठल्या प्रमाणात बसवू शकतो. सर मला आता बोलताना जाणलं की रंगमंच म्हणजे नाटक याच्याशी तुमचं थोडं वेगळं नातं आहे सिनेमापेक्षा, तुम्ही फिल्मपेक्षा त्यावर जास्त बोलताय, पण एकंदरीत तुम्ही आता असं पण म्हणाल की अगबाऱ्याच्या मधून तुम्ही काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केला, तर सिनेमा असेल किंवा नाटक या दोनपैकी कोणतं माध्यम हे जास्त अपील होतं लोकांना? नाही दोन्ही माध्यम प्रभावी आहेत, दोन्हीचा ऑडियन्स वेगळा आहे मात्र, कारण तुला आहे ना सिनेमाचं माध्यम खूप मोठं आणि वास्ट आहे. बरोबर, ते तुमच्या घराघरात पोहोचतं आणि ते जास्त तर तुमच्यावर इम्पॅक्ट करतं. तेच नाटकाचं ऑडियन्स एक टिपिकल आहे, तो खूप आखीव आणि रेखीव आहे तेवढाच राहणार असा नाही, कारण काय सिनेमा हा तुमच्या टीव्हीतून पण तुमच्या घरी पोहोचतो, त्यामुळे सिनेमाचा इम्पॅक्ट जास्त होतो असं मला वाटतं. सिनेमाचा इम्पॅक्ट जास्त होतो. सर तुम्ही आतापर्यंत इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत नाटकांमधून. आणि मी सिनेमा जर फार बोलत नाही कारण मी टेक्निशियन्स नाही ना त्यातला, त्यामुळे फार बोलत नाही. आणि सिनेमात कसं एक बार छप गया तो छप गया, त्याच्यात तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करता येत नाही, मग तुम्हाला पुढच्या सिनेमाला इम्प्रूव्हमेंट करता येते. त्यामुळे हा ते एकदा आपल्याला कळलं मग ह्याच्यात पुढे काय शिकायचं हे मग पुढे जाऊन करायचंय तेव्हा करू शकतो, ते मधली गॅप जाते. ह्याच्यात कसं नाटकात तुम्ही शिकतच असता ना, त्यामुळे त्याच्याबद्दल प्रयोग म्हणाला. हा मी त्याबद्दल जास्त बोललो एवढंच. सर परभणीवरनं पुढचा फोन आपण घेऊया. तात्या पाटील आहेत. तात्या पाटील तुमचा प्रश्न विचारा.
पहिले तर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा महाराष्ट्र वनला. आणि मला सरांना असं विचारायचं की पाकिस्तानी कलाकारांविषयी प्रोड्युसरच्या संघटनेने ज्या जो निर्णय घेतलाय बंदीचा, त्या विषयाकडे तुम्ही कसं पाहता? आणि त्याला जोडून असं विचारायचं की कुठली गोष्ट झाली की आपण लगेच चित्रपट कलाकारांना सॉफ्ट टार्गेट करतो का? म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे याच हे कसं पाहायचं? मी माझं मत सांगतो, मला बाकीच्यांचं काही म्हणायचं नाही की नाही कलाकारांना आपण हे करू नये वगैरे वगैरे. ठीक आहे, मग तुम्हा तो कलाकार पाकिस्तानातून भारतात येतो, भारतात सिनेमे करतो, भारतातून पैसे घेऊन जातो तिथे, त्याचा तो अतिरेकी असतो असं नाही मला म्हणायचं आहे. तो एक माणूसच असतो, पण तो माणूस असतो हे लक्षात ठेवा. जेव्हा उरी हल्ला होतो तेव्हा त्यांनी निषेध करायला नको की हे चुकीचं आहे, पाकिस्तान जाऊन बोल तिथे की हे चुकीचं आहे, कोण आतंकवादी आहे त्यांना पकडा, त्यांना हे करा. तो एक शब्द काढला नाही कोणी त्यांनी का, तर गोळ्या घालतील तिथे. इथे आम्ही एकमेकांना शिव्या घालू शकतो. तुम्ही इथले पैसे कमावताना मग एक वाक्य बोला की हे उरी हल्ला झाला वाईट आहे, हा होता कामा नये, मी त्याचा निषेध करतो. एक तरी कोणी अजूनपर्यंत कोणी त्याच्यावर रिॲक्ट झालेलं नाही. मग आम्ही रिॲक्ट झालं की लगेच आम्ही वाईट, म्हणजे मी रिॲक्ट होणार, मला नाही आवडलं, मी जाऊन मग तिथे बोललं पाहिजे की हा जो उरी हल्ला झाला त्या सामान्य साधे नागरिक हे आपले जवान सीमेवर जागत आहेत म्हणून आपण इथे दिवाळी करतो आहे. आज ते नितीन कोळी, तो आज जवान शहीद झाला, त्याच्या घरी पण दिवाळीच होती, पण त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून तो आपल्याला संरक्षण देतो आणि त्याला ह्या पाकिस्तानने गोळ्या घातल्या. आणि आपण नुसतं काही करणार नाही, या इकडे या पैसे कमवा जा, आम्ही काही बोलणार नाही असं नाही. कधीतरी मी बोलणार आणि मी बोलणारच. मग इथे यायचं नाही, तिकडेच काही ते करा, मग तिथे सिनेमा काढा ना, इथे कशाला येत आहे? पाकिस्तानी कलाकारांनी पण माणुसकी दाखव, माणुसकी दाखव, तू माणूस आहे ना? आम्ही बोलतो हा चला, ते कलाकार आहेत, ते टेररिस्ट नाही आहे, पण एक तू कलाकार म्हणून तू सजग पाहिजेस ना, अगदी खरं, तू रिॲक्ट झाला पाहिजेस ना, कुठेतरी कमी पडली तू, हा संवेद, तू पण संवेदनशील आहेस ना, मग मला बोलायला पाहिजे की नाही की ह्या माणसाला मारलंय, हे टेररिस्ट लोकांनी मारलंय, हे वाईट आहे आणि आमच्या गव्हर्नमेंटनी त्यांना अटक करायला पाहिजे किंवा त्यांच्यावर काहीतरी निर्बंध. एक माणूस काही बोलला नाही, हे कसं आम्ही चालून घेणार? हे नाही, मी ह्याच्या बाजूने. अगदी खरं खरं, पण सर आज दिवाळीचा सण आहे, मुहूर्त आहे, फेस्टिवल आहे सगळ्यांचा. बरं झालं हा प्रश्न विचारला, कारण मला सांगायचं होतं ते जवान आपले तिथे दिवाळीच आहे ना, पण ते वेगळी दिवाळी. आपण जवानांना सुद्धा शुभेच्छा देऊया. हो, त्यांना पण शुभेच्छा, आणि माझी नितीन कोळीला पण श्रद्धांजली आहे माझ्यातर्फे आणि आपल्यातर्फेच देऊया सर, आपल्या सगळ्यांना. आणि सर थँक्यू, तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा केल्या, तुमचे अनुभव आणि आठवणी आमच्यासोबत शेअर केल्या, थँक्यू सो मच सर. थँक्यू थँक्यू, पुन्हा एकदा महाराष्ट्र वनचे आभार मानतो, तुम्ही मला इथे येण्याची संधी दिलीत. प्रेक्षकांचे सगळे, ज्यांनी ज्यांनी फोन्स केले, ज्यांनी ज्यांनी प्रेम व्यक्त केलं, त्यांना सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आणि असंच प्रेम करत राहा. धन्यवाद, थँक्यू सर. विचार लाईव्ह मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत राहा महाराष्ट्र वन.